फरक लावा त्याला पोस्ट लावून टाकता हे जो प्रकार होता आणि त्यातून मग त्याला यश मिळाल्यास इतर ठिकाणी त्याचा विस्तार करता येईल. आपल्याला कल्पना आहे की लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर रोज फार मोठ्या प्रमाणावर लोकांची भेटायला गर्दी असते, सर्वांकडेच असते. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणया नात्याने सुद्धा केवळ मतदारसंघासमोरतीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामधली आणि महाराष्ट्रातील लोक माझ्याकडे येत राहतात. मतदारसंघातील लोकांचा भरणा जिल्ह्यात आला जास्त असतो. अनेक लोकांचे फोन येतात, अनेक लोक प्रत्यक्ष भेटण्याकरता चक्रा मारतात, येऊन जातात. कामाच्या व्यस्ततेमुळे बाहेर प्रवास करत असताना अनेक लोकांची इच्छा असताना सुद्धा संवाद साधणं कधी कधी कठीण झालं. त्यामुळे माझ्या घरात मी माझ्या कुटुंबातल्या लोकांशी चर्चा केली आणि माझी मुलगी श्रीजया यांनी मला एक आधुनिक कल्पना सुचवली. तिच्या सल्ल्याने एक कॉल सेंटर नांदेडमध्ये सुरू करण्याच्या बाबतीमध्ये या कामाकरता अशी संकल्पना ही पुढे आलेली आहे. म्हणजे माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करायचा. जी लोक नांदेडला येतात, वेळ खर्च करतात, जाण्यायेण्याचा पैसा खर्च होतो आणि काही कामात एवढी छोटी कामं असतात, शुल्लक म्हणणार नाही, छोटी कामं असतात की जी फोनवर सुद्धा सांगितली तर ती कामं फोनवर सुद्धा आपण त्याचा पाठपुरावा करू शकतो, अशा स्वरूपाची कामं असतात. काही व्यापकता काही मोठी कामं असतात त्याची बैठक लावणं आवश्यक असते. परंतु आपण पाहतो बऱ्याच गावामध्ये कुठे ट्रान्सफॉर्मर जळालेला आहे, कुठे एखादा ॲक्सिडेंट घडलेला असतो, ॲम्ब्युलन्स पाठवायची गरज असते, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायची गरज असते, अतिवृष्टी झालेली आहे, गावामध्ये पाणी शिरलं असतं, असं असंख्य वेगवेगळ्या पद्धत रस्ता खराब झालेला आहे, तातडीने काही करण्याची गरज असते, असे असंख्य फोन हे येत असतात. आणि मग शिवाय रोजचे आपले नेहमीचेच मुंबईचे मंत्रालय इकडे तिकडचे, त्यामुळे हा जो कामाचा व्याप आहे तो लक्षात घेऊन लोकांसाठी सेवा अधिक तत्परतेने आपल्याला देता आली पाहिजे आणि त्या कामाचा पाठपुरावा करता आला पाहिजे अशा अनुषंगाने आम्ही एक नवीन उपक्रम, एक नवीन सॉफ्टवेअर लॉन्च करत आहोत आणि त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अशोक चव्हाण सेवा सेतू ही एक नवीन कॉन्सेप्ट की सुरुवातीला भोकर विधानसभा मतदारसंघासाठी आम्ही सुरू करत आहोत. या नंबर आपल्याला दिलायचा आहे 024-62-223-003 024-62-223-003. या नंबरवर येणारे फोन्स रिसीव्ह केले जातील, त्याच्याबद्दल कॉल सेंटरला त्या ठिकाणी अटेंड केले जातील अशी व्यवस्था आहे. उद्या ह्याचं लोकार्पण किंवा शुभारंभ म्हणेन अखिल भारतीय काँग्रेसचे जे कम्युनिकेशन डिपार्टमेंटचे प्रमुख आहेत, काँग्रेस पक्षाचे महासचिव आहेत AICC मध्ये सी रणदीप सिंग सुरजेवाला यांच्या हस्ते याचं VC द्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन पद्धतीने आणि आपल्या सर्वांसाठी त्याची लिंक आम्ही पाठवू. 4  याचं रितसर उद्घाटन उद्या प्रजासत्ताक दिनाच्या अतिशय महत्त्वपूर्ण दिवशी आपण हे करत आहोत. म्हणजे 1950 याच दिवशी भारतात संविधान लागू झाले आणि हे राष्ट्र प्रजासत्ताक म्हणून घोषित झाले. त्यामुळे ह्या दिवशीचं औचित्य साधून 26 जानेवारीच्या शुभमुहूर्तावर हा अशोक चव्हाण सेवा सेतू याची उद्यापासून रितसर सुरुवात मी करणार आहे. आपल्याला ऑनलाईनद्वारे आपल्याला हे पाहता येईल. गेल्या काही दिवसामध्ये माझ्याकडे काही निवेदनं प्राप्त झालेली आहेत.
एक प्राथमिक स्वरूपात उद्घाटन पर करता उद्घाटन करत असताना काही नागरिकांचे निवेदन माझ्याकडे दिलेली आहेत. ती निवेदन ऑनलाईन मी संबंधित डिपार्टमेंट्सना ही मी पाठवणार आहे आणि व्यक्तिगत पातळीवर त्याचा पाठपुरावा केला जाईल. म्हणजे एक त्याच्यासाठी एक सॉफ्टवेअर केलेलं आहे. आलेल्या माणसाचं नाव, त्याचा फोन नंबर, त्याचा ईमेल ॲड्रेस, जे काही माहिती असेल ती आपल्याकडे उपलब्ध केली जाईल आणि त्याच्या तक्रारीचं किंवा सूचनेचं स्वरूप जे असेल त्याची नोंद केली जाईल आणि संबंधित विभागाकडे ते पाठवलं जाईल. मी मग एखादं काम सावळी बांधकाम विभागाकडे आहे, एखादं काम कलेक्टरकडे आहे, एखादं तहसीलदारकडे आहे, एखादं SDOकडे आहे, एखादं सिव्हिल सर्जनकडे आहे. ज्याच्याकडे जे काम असेल त्याला तो अर्ज किंबहुना त्याची माहिती सर्व पाठवली जाईल, त्याची आमच्याकडे नोंद राहील आणि त्यांनी त्या ह्याच्यावर ॲक्शन करून त्याचं कम्प्लायन्स मला कळवावं लोकप्रतिनिधी नात्याने, अशा प्रकारची अपेक्षा ही निश्चित राहणार आहे. मला वाटतं ह्याच्यामुळे एक फायदा नक्की होईल की लोकांना फार सुधार होऊन जाईल, सोयीचं होऊन जाईल आणि त्यामधून विनाकारण नांदेडला काही कामासाठी यायची गरज राहणार नाही. हा जी काही आवश्यक गोष्टी त्यांनी यायला हरकतच नाही आहे, त्या सूचना ते चांगल्या प्राप्त होतील अशी माझी धारणा आहे. त्यामुळे ही सुविधा सुरुवातीलाच मी सांगितल्याप्रमाणे प्रायोगिक तत्वावर ही भोकर विधानसभा मतदारसंघापुरती लागू केलेली आहे. 3 तालुके अर्धापूर, मुदखेड आणि भोकर. नंतर कालांतरात याच्यामध्ये जर चांगलं यश मिळालं तर जिल्ह्यासाठी सुद्धा याचा विस्तार करण्याचा मानस आहे. परंतु हे व्यवस्थितपणे किती वर्कलोड येतो, किती अर्ज येतात, काय होईल, किंबहुना काही सॉफ्टवेअर व्यवस्थित, हे सगळं मोठं काम आहे. आणि निवेदनाची संख्या जर पाहिली, आताच मी ग्रामपंचायतीच्या विजयी उमेदवारांना मग अशी भेटलो, 5,000 लोक आले. मलाही कल्पनामध्ये 5,000 लोक एवढं तुम्हाला यायला 15 मिनिटं उशीर, कसं बसं मी निघालेलो आहे, परंतु एवढी प्रचंड गर्दी होती. आणि म्हणून मला म्हणजे मी दावा करत नाही, दावा करण्यापेक्षा मला ठामपणे सांगायचं आहे की जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षात चांगलं यश या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मिळाल्याचं निश्चितच आहे. अर्थात या निवडणुका पक्ष काही पक्ष सिम्बॉलवर लढले जात नाही याची मला आपल्या सर्वांना माहिती आहे, परंतु काँग्रेसच्या विचारसरणीची, काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी लढवलेल्या निवडणुकीमध्ये जे मिळालेलं यश आहे ते फार मोठं आहे. त्यामुळे ही आजची प्रचंड गर्दी होती त्यातून हे सर्व अधिक स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे आपल्या सर्वांची साथ मला नेहमीच मिळते आणि मिळत राहिलेली आहे. हा उपक्रम यशस्वी व्हावा आणि मला वाटतं याचं अनुकरण इतरांना देखील तर मला आनंद होईल. म्हणजे मुद्दा एवढाच होईल की याच्यामुळे लोकप्रतिनिधींचं काम जे आहे ते अधिक जुनं सिस्टमॅटिक करता येईल, व्यवस्थितपणे करता येईल. आणि त्याचंसुद्धा आता ईमेल झालेला आहे सगळीकडे, आता नेटची उपस्थित सोय उपलब्ध आहे, नेटची फॅसिलिटी उपलब्ध आहे, ऑनलाईन पद्धतीने आपल्याला आता बऱ्याच गोष्टी करता येतात. आणि हे सगळं जर पाठवलं आणि त्याचं सर्व रेकॉर्ड आमच्याकडे राहील अशा पद्धतीने हे सर्व आम्ही करणार आहोत. त्यामुळे महाविकास आघाडीने जी काही मला संधी दिलेली आहे राज्याचा मंत्री या नात्याने, म्हणून हा एक प्रयत्न मी करत आहे आणि त्यातून लोकांशी अधिक संवाद हा चांगला व्हावा आणि त्यातून लोकांची कामं मार्ग. आज नाही तरी मला रोज फोन येतातच, म्हणजे मी काही जरी नाही म्हटलो तरी बरेच वेळेस फोन येतात, लोक चौकशी करतात, सांगत राहतात. कधी 11 येतो, कधी 12 फोन येतो, कधी 1 येतो, इतका काही टाईम टेबल नाहीच आहे. त्यामुळे हे तो अधिक काम सोपं व्हावं आणि लोकांना चॅनलाइज करून या गोष्टीचा पाठपुरावा करावा अशा प्रकारचा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे हे उद्याच्या ह्या सगळ्या निमित्ताने हा एक अभिनव आणि नवीन उपक्रम आम्ही हाती घेत आहोत. आपल्या सर्वांकडूनही त्याला योग्य प्रतिसाद मिळावा आणि आपल्याकडे उपयुक्त सूचना असल्यास त्याचंही स्वागत केलं जाईल असे या निमित्ताने मला मुद्दाम सूचित करायचं आहे. आपल्या सर्वांनी या ठिकाणी वेळ काढून आल्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक प्रथम आभार मानतो आणि निश्चितच आपल्या काही सूचना किंवा प्रश्न असतील जरूर आपण विचारू शकतो. काय करणार का आता आपल्याकडे लोकशाही असल्यामुळे काय करताय, त्यांनी लावायचं नेहमी काढायचं असं कार्यक्रम चालू असतो ना, तर आपण करू देत. अरे हा हा बोला आमात चौधरी बोला असेल ना, मी काही गडकरींनी स्टेटमेंट केल्याशिवाय त्यांनी काही त्यांना अनुभव आला असेल, मला अद्याप यायचं आहे अजून काय आलेलं नाही आहे. त्यांना अनुभव आला असेल आणि आमचं म्हणणं की गडकरींना अनुभव असेल तर त्यांनी कारवाई केली पाहिजे, काही तक्रारच नाही आहे.
जी सबवे सबवे देखिए जहाँ आवश्यकता वो करना चाहिए ना। अभी आपने देखा धर्माबाद में कल हम लोगों ने 2 फ्लाईओवर किए और 4 सबवे अंडरवे हमने किए सबवे किए, तो जहाँ आवश्यकता है नांदेड़ में भी अभी काफी काम जो मंजूर होने वाले हैं, जहाँ आवश्यकता है वहाँ निश्चित करेंगे, करने पड़ेगा। नांदेड़ का तो गुरुद्वारा है वहाँ पर हमेशा ट्रैफिक को रोककर जो श्रद्धालु जो जाते हैं गुरुद्वारा के अंदर वो एक जगह वो है, दूसरा देगलू नाका वहाँ ट्रैफिक बिल्कुल आज भी कंट्रोल नहीं है। देखिए उसी लिए तो देगलू नाके में जो पुल मंजूर हुआ है उसी के कारण, आज की मांग नहीं पिछले 7-8 सालों से ही मांग हो रही थी, इसलिए देगलू नाके को प्रायोरिटी दी है, इसलिए जगह है। अब शहर में का जो प्रॉब्लम है अलग है, जगह छोटी है, कैसे करना ये भी मुश्किल, तो उसको भी हम ध्यान में रखेंगे और वहां भी हम क्या कर सकते हैं उसके लिए कोशिश भी रहेगी। सर नांदेड़ में आपने जो है तरक्की की शुरुआत की है, काफी अच्छी बात है, लेकिन नांदेड़ में जो है उर्दू घर महाराष्ट्र का पहला बना है आपने, लेकिन उसका देखिए उर्दू अभी तक नहीं हुआ। मैं उर्दू घर सिर्फ उद्घाटन होके ये काम हमारे अनीस अहमद जब मिनिस्टर थे उन्होंने मंजूर किया, पिछले 5 साल में पूर्व के पहले की सरकार ने उसको काम होने के बावजूद भी उसको उद्घाटन होने नहीं दिया, उसको रोका गया कि नहीं बाद में करेंगे, किसके हाथ से करें क्या करें उसको रोका गया। अभी मैंने उसका रिव्यू लिया, मैं खुद वहां पर विजिट करके आया हूं, बीच में कोरोना के कारण ये काम रह गया, उसमें 2-3 चीज़ें हैं। उर्दू घर किस तरीके से चलना चाहिए ये कुछ कॉन्सेप्ट मैंने कलेक्टर से जिक्र किया है, मेरी ये खुद की राय है कि उर्दू की उर्दू भाषा को ठीक से पढ़ाना, उर्दू भाषा में रुचि रखने वाले लोगों को उसमें इन्वॉल्व करना, यूनिवर्सिटी की मदद इससे कुछ हद तक लेना, तो ये सब जो कॉन्सेप्ट है वो ठीक से डेवलप करने की मेरी इच्छा है। वो इनॉग्रेशन पे कल भी कर सकते जाके फीते काटना, उसकी बड़ी बात क्या है, फिर आप लिखेंगे उद्घाटन ज्यादा पर अजून कहीं से नहीं, आप लिखेंगे ना कल तैयार बाद में तुमची उद्या त्यामुळे करायच्या अगोदर आपल्याला हा निर्णय घ्यायचा आहे की उर्दू घर कशा पद्धतीने चालतात। वहां शादी आणि होनी चाहिए ना, वहां शादी शुरू हो जाएंगी, वहां हॉल है ना बहुत बड़ा, तो वहां शादियां शुरू हो जाएंगी। तो हमारा ये कहना है वो शादी के लिए शादी खाना नहीं है, वो उर्दू भाषा में रुचि रखने वाले लोगों के लिए उसका इस्तेमाल होना चाहिए, लाइब्रेरी होनी चाहिए, पढ़ाने में उर्दू पढ़ाने वाले लोग होने चाहिए, स्टूडेंट्स जो है उर्दू पढ़ने वाले जो है उनको सिखाने वाले टीचर्स चाहिए, उसमें यूनिवर्सिटी महानगर पालिका और हमारी ये जो माइनर डिपार्टमेंट है ये तीनों ने मिलकर इसमें कुछ करना होगा तब ये कामयाब होगा, ये हमारा प्रयास है और मैं इसमें जल्द से जल्द कुछ करने की मेरी मानसिकता है, इसमें विलंब अधिक नहीं होना चाहिए, इस बात से मैं सहमत हूँ। कामगार भवन तो अपन दिला ना मागे, म्हणजे मागे गपचूप त्याचं उद्घाटन झालं मागच्या सरकारच्या वेळेस, आम्हाला माहित नव्हतं कामगार उमेद बांधलं ते, कामगार भवनचं जे आहे त्याचं पायाभरणी मीच केली मुख्यमंत्री असताना, त्याला पैसे मीच दिले आणि आमचं सरकार गेल्यानंतर मागच्या सरकारने गपचूप उद्घाटन करून तिथे मंगल करायला सुरू करून दिलं, हे मागच्या काळात झालंय, पण ठीक आहे मंगल करायला हरकत नाही, ते विषय वेगळा आहे, पण तिथे ऍक्टिव्हिटी चालतात, ट्रेनिंग वगैरे चालतं काही प्रमाणात चालतं। चर्चा कोणाची आहे जर नाही स्पेसिफिक सांग, दलित वस्तीचा असं आहे, पहिल्यांदा मला स्पष्ट केलं पाहिजे दलित वस्तीसाठी दिलेला निधी मग तो जिल्हा परिषदचा असो किंवा महानगरपालिकेचा असो कुठल्याही परिस्थितीमध्ये तो अन्यत्र दिला जाणार नाही किंवा वळवलं जाणार नाही, आणि हा निधी वितरित करत असताना ती खातरजमा करूनच तो दिला जातो, त्याच्यामुळे त्याला कमिटी आहे, समाज कल्याण अधिकारी आहे, कलेक्टर स्वतः पाहतात, त्यामुळे असं कुठेही घडलेलं नाही, अशा प्रकारचा आरोप कोणी करत असतील तर ते चुकीचे आहे असं काही घडलेलं नाही। आता ठीक आहे ज्या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे तर करू, आता हे जे आपण नवीन रस्ते करतोय चांगल्या प्रतीचे होतील चांगले होतील अशी मला अपेक्षा आहे, आणि तिथे जे लाईटची आवश्यकता आपण करू ते सुद्धा करू। तीन वर्षात भाव असा प्रयत्न माझा आहे, 2.5 ते 3 वर्ष नांदेड लोन औरंगाबाद 2.5 तासात पोहोचू असं माझा अंदाज आहे, जर
तीन बघा ना आता हे जे सिमेंट कॉम्प्लिटीकरणचं आहे त्याला स्पीड त्याला हे नवीन अलाइनमेंट टोटली ग्रीन अलाइनमेंट ज्याला म्हणू नवीन भूज एका जुन्या मार्गात संबंध नाही हा वेगळाच मार्ग आहे टोटल नवीन भूसंपादन आहे नवीन भूसंपादन आहे नवीन भूसंपादनामध्ये तो सहा पदरी व्हावा असं मी सूचित केलेलं आहे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता व्हावा आणि शॉर्टेज डिस्टन्स स्ट्रेट डिस्टन्स जे आहे ते राहावं आणि लोकांनी 2.5 तासांमध्ये औरंगाबाद गाठावं म्हणजे 7.5 तासात मुंबई व्हावी असा माझा अंदाज आहे मी म्हणतो औरंगाबाद मुंबई काही 4 तासांमध्ये सांगितलं 4 तासांनी 2.5 तास 7.5 तासांमध्ये मुंबईला पोहोचता यावं अशा पद्धतीची रचना आहे त्याच्यामुळे मुंबईचा विलंब जो आहे 12 तासाला द्यावं लागतं तर अर्ध्या वेळ कमी व्हावा असं शेवटी हे झाल्यामुळे बाजूला क्रॅश बॅरियर लावावं लागतील स्पीडनी गाड्या जातील तो गावातून असं देता येणार नाही बाहेरच गावात आलं तसं हैदराबादचा तुमचा बायपास आहे त्याला एक्झिट आहे प्रत्येक ठिकाणी तशा त्याचा विचार करावा लागेल आणि त्यामुळे तशी सूचना मी दिलेल्या आहेत बाकी डिटेलिंग चालू त्याचं कारण तरी फार मोठं काम आहे त्याला सर्वेच आहे DPR तयार करणं आहे टेंडरिंग आहे खूप मोठी प्रोसेस आहे ती परंतु ती पहिली टीम येऊन गेली आणि ऑलरेडी कामाला लागलेली तुमच्या सूचनांची नोंद घेऊन त्याच्यामध्ये काय करणं शक्य लक्ष आपण करू हा बोले नहीं ये वस्तुस्थिति नहीं है हमारी महागठबंधन में महाविकास आघाड़ी में शिरोमणि अकाली दल से कोई गठबंधन नहीं है और इसका कोई वास्ता इस गुरुद्वारा बोर्ड की एक्ट के हिसाब से कुछ भी नहीं है और मैं आपको बताना चाहूँगा कि इसमें अभी मामला विचाराधीन है कोई फैसला हुआ नहीं बात सच है पर ऐसी कोई भी अंडरस्टैंडिंग शिरोमणि अकाली दल से हमारी हुई नहीं है ये मैं स्पष्टी कोई पॉलिटिकल अंडरस्टैंडिंग नहीं है गुरुद्वारा बोर्ड ये पॉलिटिकल कोई विषय नहीं है गुरुद्वारा बोर्ड एक धार्मिक इशू है धार्मिक चीज़ों को उसका जो महात्म है उसकी जो प्योरिटी है वो उसको ध्यान पे रखते हुए उसका जो भी आवश्यक लोगों की सेंटीमेंट जो जुड़ी हुई है उसको ध्यान पे रखते हुए करेंगे हम और इसमें कोई राजनीति का सवाल ही नहीं उठता कोई पॉलिटिकल अंडरस्टैंडिंग का कोई विषय नहीं पता है मेरे को ठीक है जी आपसे रिक्वेस्ट है काय छोटा सा नाश्ता ठेवलेला आहे आपण काही नाश्ता करून जावं अशी व्यवस्था आहे थोडासा चेंज करता येईल सुरुवातीला 11 ते 5 अशा कालावधीमध्ये सुरू राहील आलेला कॉल हा त्या ठिकाणी नोंद घेतला जाईल नोंद घेऊन मी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी केलेले मुद्दे त्या ठिकाणी संगणकावर त्याचं डिटेल लिहिले जातील आणि ते मग ते ज्या डिपार्टमेंटच्या मेलवर आहे ते पुढे पाठवले जातील अशा पद्धतीचा तो होत आहे परंतु मला शुद्धीकरण होणार येतील कर्तृत्व आहे तिथं काय पाणी कसं बोलावे सोडण्यात येतात आणि 6 वर्षापासून पगार नाही आणि तिथं जे बघत नाही
आता हा ॲपशी रिलेटेड विषय नाही किंवा सेवा सेतूशी ही माझ्या सेवेशी निगडीत विषय आहे, हरकत नाही. असं आहे, हा विषय मी अनेक वेळा बोललेलो आहे. या विषयाला गांभीर्याने घेतलेलंच आहे. याची व्याप्ती मोठी आहे, पैसे भरपूर लागणार आहे. नांदेडमध्ये काही सुरुवातीला एरिया वाईज आपण छोटे छोटे ज्याला म्हणून आपण रिसायकलिंग प्लांट हे लावण्याचा महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे. पण गोदावरीचं प्रदूषण दूर करण्या दृष्टिकोनातून जे नाले वाहतात ते नाले त्या त्या ठिकाणी रोखण्याचा, त्या त्या ठिकाणी सेंटर उघडण्याचा एक विषय मी खुलासा करेल या विषयावर. परंतु हा विषय मोठा आहे आणि स्टेट लेवलला याचा प्रस्ताव हा डीपीआर तयार करण्याची कारवाई महानगरपालिकेच्या स्तरावर सुरू आहे. लेटेस्ट अपडेट माझ्याकडे आता नाही आहे, परंतु हे करण्याची गरज आहे आणि करण्याच्या बाबतीत आम्ही कटिबद्ध आहोत. काय म्हणतात, भ्रष्टाचार हा निपटून काढला पाहिजे आणि निपटून काढण्याची माझी स्पष्ट भूमिका आहे. त्याच्यामध्ये सर्वपक्षीय सहकार्य सगळ्यांनीच केलं तर फार मोठी गोष्ट होईल ना. एकट्याने फक्त काही शासन म्हणूनच किंवा प्रशासन म्हणून करू शकणार नाही. त्याला उत्तेजन देणारी जी काही तत्व आहेत ते थोडेसे त्यांनी जर हा विषय सर्वांनी मिळून आणि विशेषतः तुम्ही हे हायलाईट जर केले प्रेसनी वाळूचं प्रकरण 5 वर्ष चालू आहे आपल्याकडे ना, आज नवीन नाहीच आहे ते. ते आता बरंचसं आले नियंत्रण आज चालूच आहे. यंत्रणाच पूर्ण कोखरलेली असेल एकटा कलेक्टर काय करेल, म्हणजे स्पष्ट माझी विचार करू शकतो. उदाहरण सांगितलं तर जे जे असे उदाहरणं असतील त्या उदाहरणाला लक्षात घेऊन कारवाई करणं हा त्यातला हेतू आहे. सगळं टोटल 100% सर्व उच्चाटन होईल किंवा थांबेल हा प्रयत्न झाला पाहिजे. पण त्याला किती वेळ लागेल, किती करावं, आपण प्रयत्न युद्धपातळीवर करायची आमची तयारी आहे आणि अनेक लोकांनी आव्हान दिलंच आहे की करून दाखवाच. त्याच्यामुळे मी करायला कटिबद्ध असून म्हणजे सर्वांचं सहकार्य मिळतंय मला ही माझ्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. तुमच्या मला कळत काय म्हणतात, तुमच्या सांगण्यावरून जिल्हाधिकारी कारवाई करतात, सीसी पकडतात. मग तुमचं ऑब्जेक्शन पहिल्या गोष्टीला का दुसऱ्या गोष्टीला? माझेच आमदार म्हणजे कोण असं वेगळं असं एक मिनिट माझं तुम्हाला मी जिल्हाधिकाऱ्यांना SP माझ्या स्पष्ट सूचना आहेत की या गैर चुकीच्या गोष्टीच्या बाबतीमध्ये कोणाचंच ऐकायची गरज नाही. ही माझी म्हणजे अवैधंदे असोत चुकीच्या गोष्टी असोत त्या कुठल्याही बाबतीमध्ये कोणाचा जरी फोन जरी आला तर ती ऐकायची गरज नाही आमची भूमिका आहेच. त्यामुळे काय हे सुद्धा मी स्पष्टपणे अगोदरी बोललो आणि कोणीही बोललो त्यात काही अपवाद व्हायचं कारण नाही. आणि तुम्ही सांगितलं नेमकं कोण मला सांगा मी माहिती घेतो. मी सुरुवातीला स्पष्ट केलं की हा एक सुरुवात आहे. याची इम्प्लिमेंटेशन मध्ये यश कसं मिळतं, जी 15 मुलं काम करतायत कॉल सेंटरला ती कशा पद्धतीने हाताळणार, त्याचं वर्कलोड किती होतोय, ॲप व्यवस्थित चालतोय न चालतोय, टेक्निकल पाहिलं परवा वॅक्सिन दिल्यासुद्धा तो ॲपमध्ये बिघडतो किंवा सांभाळ लागतो. त्यामुळे सुरुवात आहे. त्याला प्रतिसाद कसा मिळतो, समोरून रिस्पॉन्स किती मिळतो, तक्रारी किती येतात, त्याची संख्या किती आहे, हे सगळं ऑब्झर्व करावं लागणार आहे. आणि त्यानं एकदम सर्व एकदम जिल्ह्याचं अनाउन्समेंट केलं आणि तुम्ही म्हणून आमचं ॲपच बंद झालं असं म्हणलं तर त्यामुळे मला तुमची काळजी म्हणजे माझी काळजी आधी घ्यावी लागते की हे केल्यानंतर ती व्यवस्थित चाललं पाहिजे. पण एक प्रायव्हेट सुरुवात आपण माझ्यावरच करतो प्रयोग मी जमते का. सेंटरचं मुख्यालय कुठं आहे आणि काही लोकांना लेखी जर तक्रारी अॅड्रेस दिला शिवाजीनगर नांदेड म्हटलं सर माझ्या पत्ता लेखी तक्रारी करायची आहे ना. आम्ही लेखी तक्रारी म्हणण्यापेक्षा अर्ज असतात, काही वेगळ्या पद्धतीची कामं असतात, काही बैठक जी मोठी कामं आहेत तिथे बैठक घ्यायची गरज आहे, काही धोरणात्मक निर्णय आहेत अशा तिथे मला डीपी गेलेला आहे त्यासाठी काही मला फोन करायची गरज नाही. मी तर फोन रात्री 12 घेतो ना, ते विचार साहेब काय करता झोपलं म्हणलं 12 ते विचारतात काही म्हणत नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की हे करत असताना आपले हे जे काही अशा स्वरूपाचे जे फोन असतील
ते आपण डायवर्ट करू शकतो कॉल सेंटरला, बॉटिकडे हे असं आलेलं आहे आणि तो पाठपुरा होईल. हे ज्या नित्याच्या गोष्टी रोजच्या ते अटेंड करण्याकरता याचा फायदा होईल असं वाटतंय मला. बाकी आम्ही आहोतच ना सांगायची गरज नाही ना. जर एखाद्या गावामध्ये डीपी बंद पडलेला आहे, एखादा पेशंट तातडीने पाठवण्याची गरज आहे, मुंबईला पाठवायचा आहे, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं आहे, सिव्हिल सर्व्हिस सांगायचं आहे, हे रुटीन काम आहे. तेवढी अथॉरिटी माझे प्रत्येक मतदारसंघामध्ये एक एक पी आर ओ ठेवलेलं आहे. तर ते पी आर ओ आहे नांदेडला, शेख प्रमुख पी आर ओ माझ्याकडे आहे. तर जे जे असे येतात ते फॉलोअप करायची अथॉरिटी त्यांना आहे माझ्याकडे, काय अडचण नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचा अहवाल मी घेत जाणार. ते अहवालावर मला त्या विभागाचं आउटपुट मिळेल की कुठे काम होतं आहे होत नाही आहे हे मला माहिती मिळेल. मग ते गरज पडली त्या अधिकाऱ्यांना बोलून विचारेल की बघा काय होत नाही आहे. नहीं, नांदेड़ शहर में पिछले 5 सालों में पिछली सरकार ने कुछ भी नहीं दिया, बिल्कुल कुछ नहीं दिया. मैं दावे के साथ कहना चाहता हूँ पिछले 5 सालों में, मैं नांदेड़ शहर की बात कर रहा हूँ, नांदेड़ शहर के डेवलपमेंट के लिए, क्योंकि ये महानगर पालिका कांग्रेस की बहुमत की महापालिका है, इसलिए पिछले बीजेपी सरकार ने नांदेड़ शहर के लिए कुछ भी पैसा नहीं दिया. मैंने आने के बाद में शुरुआत की है और मुझे बताते हुए खुशी है, परसों ही मैंने नांदेड़ के कुछ प्रमुख रस्तों के लिए, ये वार्डों के लिए 50 करोड़ तो दिए हैं, नांदेड़ के वार्डों के लिए 50 करोड़ दिए हैं और भी राशि देंगे उसके लिए. पर नांदेड़ के जो प्रमुख रोड्स है, जो मेन रोड्स है जिसको हम कहेंगे, वो मेन रोड्स के लिए भी परसों ही मैंने 300 करोड़ के अमाउंट की राशि को, मैंने उस एस्टीमेट को सैंक्शन दिया है और ये प्रक्रिया टेंडरिंग की जल्दी शुरू हो जाएगी और नांदेड़ शहर के कुछ प्रमुख रस्तों में ये काम शुरू हो जाएगा. अन्य रस्तों के लिए और भी राशि लाने के मेरा प्रयास है. पर पिछले 5 सालों में क्योंकि ऐसा है कि रस्ते की लाइफ कितनी है, जो 2008 में मैंने जो गुरुत्वाकर्षण के वक्त में उस वक्त के प्राइम मिनिस्टर मनमोहन सिंह साहब ने जो पैसे दिए थे उसी से नांदेड़ शहर में काम हुआ, उससे पैसे मिले. कुछ हद तक वार्डों में काम महानगर पालिका ने किया, पर शहर का ओवरऑल इंफ्रास्ट्रक्चर इतनी बड़ी जब राशि लगती है तो ये पैसा गवर्नमेंट से आना अपेक्षित है. पर राज्य के शासन में केंद्र सरकार ने नांदेड़ का क्लेम तो स्मार्ट सिटी में था, वो भी जेन्युइन हमारा क्लेम वो भी नहीं उस वक्त मंजूर नहीं हुआ और नांदेड़ को बाजू में रखा गया था. अब शुरुआत हुई है हमारी सरकार आने के बाद. डिपेंड करता है, अगर कोई काम है डीपी बिठाने का, ट्रांसफॉर्म बिठाने का, तो जो एवरेज आज की जो हालात है वो ध्यान में रखते हुए समझता हूँ 10 से 15 के अंदर होना चाहिए कम से कम. हमारा यही प्रयास है कि जितना काम है वो मिनिमम टाइम में होना चाहिए. हर डिपार्टमेंट की अब अपनी काम की जो पद्धति पता चल जाएगी, कंप्लायंस जब शुरू हो जाएगा तब तो मालूम पड़ेगा कि कितने समय में काम हो रहा है और जो नहीं कर रहा है वो पता चल जाएगा काम नहीं कर रहा है. तो मैं समझता हूँ उसको मॉनिटरिंग की एक सिस्टम शुरू हो जाएगी. नुसतं बांधकाम करता येईल, मी बघतो आता याला कसं यश मिळत आहे, परंतु लोकांशी एक इंटरफेस असला पाहिजे, एक इंटरॅक्टिव्ह काहीतरी प्लॅटफॉर्म असला पाहिजे. हल्ली सगळीकडेच ॲपची पद्धत सुरू झालेली आहे, तर ह्याचाही विचार माझा सुरू आहे आणि हाच यशस्वी झाला. कारण बऱ्याचशा विषय तुम्हाला येत राहतात, हा बघूया इथेच यशस्वी झालं तर निश्चितच राज्य पातळीवर सुद्धा, शासकीय पातळीवर सुद्धा. हा माझा खाजगी उपक्रम आहे, परंतु हा काही शासनाचा उपक्रम नाही आहे, हा माझा पर्सनल मी घेतलेला उपक्रम आहे. पण लोकप्रतिनिधी नात्याने निश्चितच याला याचा फायदा होईल. शासकीय पातळीसुद्धा इथे जर यशस्वी झाला तर प्रत्येक विभागाला आपापल्या ॲपने, आता आहे सगळ्याच बरेच डिपार्टमेंट्सकडे आपापले ॲप त्यांनी डेव्हलप केलेले आहेत, परंतु मतदारसंघात लोकप्रतिनिधी नात्याने ज्यावेळेस बऱ्याचशा तक्रारी येतात त्याची नोंद आजही घेतो आपण, आजही पाठपुरा करतो, पण एक सिस्टम लागेल, एक व्यवस्थितपणा त्याला येईल आणि त्याची माझी भूमिका आहे. फोटो असेल आणि लोकांनी दाखवतो आपल्याला बघून घ्या, मग प्रश्न विचारा. येस सर, आपण एक आधी हे बघून घ्या ना, तर प्रश्न अजून विचारणार सोपं होईल.